तालिका तालुका कडंबे इथे झालेल्या साळवे दलित कुटुंबावर झालेल्या अन्यायामध्ये जी लढाई होत होती त्यामध्ये आता आरपीआय गटामध्ये दोन गट झाले, त्यामुळे आता या साळवे कुटुंबाला न्याय देणार की अंतर्गत राजकारण करणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. सविस्तर वृत्त असे की काही दिवसांपूर्वीच लटके बंधूंनी साळवे या दलित कुटुंबाला प्रचंड मारहाण केली होती क्षुल्लक कारणावरून, आणि पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा चक्क 17 दिवस यांची तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ करत होते. मात्र वंचित बहुजन आघाडीने या विरोधात आवाज उठवल्यानंतर राहुरी पोलीस स्टेशनला जाग आली व लटके दोन भावांना अटक करून त्यांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवला व त्यांना जेलमध्ये टाकलं. मात्र 17 दिवस हे पोलीस स्टेशन वाट बघत होतं. दलित कुटुंबाला न्याय देण्यासाठी व गुन्हा नोंदवून घेण्यासाठी पोलीस निरीक्षकांनी जो विलंब लावला त्याच्या विरोधात नाशिक येथील महानिरीक्षक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे. त्याची तारीख व वेळ सर्व ठरलं होतं आणि याला आरपीआयने सुद्धा पाठिंबा दिला होता. मात्र दरम्यान आरपीआय आठवले गटाचे माजी नगराध्यक्ष व आरपीआयचे कार्यकर्ते निलेश जगदाने व वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे यांनी आरपीआय व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नाशिक येथील पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयासमोर 13 जुलै रोजी आमरण उपोषण छेडण्याचे निवेदन दिले आहे. मात्र आज सचिन दौलत साळवे यांनी त्या उपोषणास रिपाई आठवले गटाचा कोणत्याही प्रकारचा पाठिंबा नसल्याचे निवेदन दिले आहेत. याबाबत आरपीआय आठवले गटाचे राहुरी तालुका अध्यक्ष विलास साळवे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता निलेश जगदाने व सचिन साळवे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क केलेला नाही, हे त्यांचं वैयक्तिक पत्र आहे. त्यामुळे आता राहुरीत जो वाद पेटला आहे ज्या दलित कुटुंबाला वंचित बहुजन आघाडी व आरपीआय हे सहकार्य करून त्यांना न्याय मिळवून देणार होते, मात्र आता यांच्यावर सुद्धा राजकीय दबाव आला की पोलीस स्थानक किंवा राजकारण्यांनी यांच्या गटामध्ये फळी पाडली की यांच्या गटामध्ये फूट पाडली का अशी संपूर्ण तालुक्यात चर्चा आहे. मात्र यांच्या राजकारणामध्ये साळवे कुटुंबाला आता न्याय मिळणार की पुन्हा हे प्रकरण असंच राहणार आणि हाच संदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणार आहे. त्यामुळे इतर दलित बांधवांना हे दलित नेते काय संदेश देऊ इच्छितात हे राहुरी तालुक्यातील नेतेच ठरवणार आहे. त्यामुळे आता याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय की नेमकं या उपोषणामध्ये भाग घेणार की त्यांचा पाठिंबा काढून घेणार व यांचं उपोषण यशस्वी होऊ देणार की यांचं उपोषण सुद्धा फेल करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागेल. राहुरीवरून आमचे ब्युरो चीफ रावसाहेब वरपे यांचा हा रिपोर्ट. ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.